ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जळगावात छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला शासनाने स्थगिती दिली, त्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय. या पुतळ्यांच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून सध्या जळगावात राजकारण चांगलंच तापलं असून ठाकरे गट विरुद्ध भाजप आणि शिंदे गट असे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. शासनाने घेतलेल्या भूमिकेवर ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय. सकाळी 11 वाजता माननीय उद्धवजींचं जळगाव नगरीत आगमन होईल. विमानतळावर माननीय उद्धवजी जळगाव महानगरपालिकेच्या प्रांगणात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण करतील. तेथून पिंपराळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण होईल आणि तदनंतर त्या पिंपराळामध्ये त्या मैदानामध्ये मान्य उद्धवसाहेबांची जाहीर सभा होईल. शासनाने राजशिष्टाचाराचा मुद्दा पुढे केलेला आहे, पुतळ्याचं अनावरण करू नये असे आदेश आहेत, आपली भूमिका काय असेल? अनावरण होईलच का? राजशिष्टाचारामध्ये असं कुठं म्हटलेलं नाही की पुतळ्याचं अनावरण करू नये. आणि पुतळ्याचं अनावरण फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झालंच पाहिजे असं कुठे राजशिष्टाचार, मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे आपल्या सर्वांच्या माहितीमध्ये असं राजशिष्टाचार कोणी सांगत नाही. राजशिष्टाचारामध्ये ज्या काही प्रोटोकॉल असतील त्याचं पालन करून या पुतळ्याचं अनावरण होईल. राजकारण केलं जातंय काय चांगल्या विषयात? आता माझ्या माहितीप्रमाणे आपण सर्व इथे मोठ्या संख्येने उपलब्ध आहात, याच्यामध्ये काय शिस्त आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. जळगावकर सुद्धा या बाबतीत चांगले ज्ञात आहेत. त्याच्यामुळे जर कोणी अशा बाबतीत राजकारण करत असेल तर आपल्या माध्यमातून मला त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की आपण या कार्यक्रमात सहभागी होऊन कुठेही राजकारण करू नये आणि जळगावकरांच्या शिरपेचा एक मानाचा तुरा जो रोवला जातो आहे की लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एक दोन भव्य पुतळे जे आपल्या जळगावकरांच्या महानगरात लागत आहेत त्याच्यात आपण सुद्धा सामील आहोत. जी पत्रिका आम्ही यापूर्वी छापलेली होती ती पत्रिका आयुक्त मॅडमांचा दाखवून उपजिल्हाधिकाऱ्यांना दाखवून RDC साहेबांना दाखवून ती नंतर अंतिम करण्यात आली होती व राजशिष्टाचारकाराला या ठिकाणी पाठवण्यात आली होती. ती अंतिम झाल्यानंतरच त्या पत्रिका आणि त्या कोनशिला त्या पद्धतीच्या बनवल्या गेलेल्या होत्या व त्या पद्धतीनेच सर्वांना आमंत्रण देखील देण्यात आलेलं होतं. परंतु या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे सरदार वल्लभभाई पटेल असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या पुतळ्याच्या अनावरणामध्ये खोडा घालण्याचा प्रकार या ठिकाणी करण्यात येतो आहे. परंतु उद्धव साहेबांच्या हातून उद्या 10/9/2023 रविवार रोजी सकाळी 11 वाजता दोघंही पुतळ्यांच्या स्मारकाचे अनावरण हे होणार, निश्चित होणार. पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला आता शासनाने एक पत्र काढलेलं आहे, द्विधा मनस्थिती निर्माण झालेली आहे, नेमकी आपली भूमिका काय असेल? सरदार वल्लभभाई पटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम हा 2 दिवसापासून सुरू नाहीये. त्या कार्यक्रमाची तयारी तब्बल 15 ते 20 दिवसापासून सुरू आहे आणि यासाठी महासभेमध्ये प्रथम ठराव होणं आवश्यक होतं. त्या ठरावाला एकमताने सर्वांमध्ये मान्यता मिळालेली आहे, म्हणजे सर्व नगरसेवकांना सगळ्यांना ज्ञात होतं की काही महिन्यांमध्ये पुतळ्यांचं काम हे पूर्ण होणार आहे. त्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व परमिशन्स या सगळ्या आम्ही पूर्णत्वास आणलेल्या आहेत. 4 वर्षापासून जळगाव शहराचे आमदार यांच्या ताब्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा होता. 4 वर्षापासून ते परवानगी का आणू शकलेले नाही याच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आधी मला द्यावं. 2018 आमच्या सीमाताई ज्यावेळेला महापौर होत्या त्यावेळेला त्या पुतळ्यासंदर्भातलं एक ठराव पास झालेला होता, परंतु 1 वर्षामध्ये जर आपण कोणतंही परमिशन मिळवल्या नाही घेतल्या नाही तर आपोआपच तो ठराव रद्द समजला जातो. त्यामुळे तो ठराव रद्द झाला आणि नवीन ठराव हा पुन्हा करण्यात आला आणि त्यानंतर आम्ही पूर्ण परवानगी त्यासाठी आणलेल्या. त्यामुळे मला भाजपचे गटनेते राजेंद्रजी घुगे पाटील यांचा फोन आला की ताई पुतळा लवकरात लवकर ताब्यात घ्या, आपल्याला त्याचं अनावरण लवकरात लवकर करायचं आहे. आपलं चबुतराचं काम सुरू झालेलं नव्हतं, परंतु ते त्यांनीच आम्हाला सांगितलं की लवकरात लवकर पूर्ण करा.
आपण लवकरच या कार्यक्रमाचं आयोजन करूया. आम्ही रात्रंनी दिवस आपणही याचे सगळेजण साक्षीदार आहात की महानगरपालिकेच्या प्रशासन इमारतीमध्ये दिवस रात्र काम करून चबुतऱ्याचं काम पूर्णत्वास आलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी मला कॉल केला, पुन्हा कॉल केला की तुम्ही तुमच्या ताब्यामध्ये पुतळा घेऊन घ्या, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या. आणि त्यांनी तो पुतळा सगळे भाजपचे नगरसेवक त्याला साक्ष आहेत, सगळ्यांची हजेरी होती, त्यांनी त्यावेळेला आयुक्त मॅडम आणि महापौर यांच्या ताब्यामध्ये तो पुतळा दिला. तो कशासाठी दिला? तो तिथे बसवण्यासाठी दिला. आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं 15 दिवसात याचं अनावरण आपल्याला करायचं आहे. आम्ही त्या दृष्टीने लगेच आयुक्त मॅडम यांना मी पत्र पाठवलं की राजशिष्टाचारानुसारच हा पूर्ण कार्यक्रम व्हायला हवा, आपल्याला त्या पद्धतीनेच नियोजन करायचं आहे, त्यासाठी मान्यतेचं पत्र मी मॅडमकडे पाठवलं. मॅडमने त्यासाठी होकार दर्शवला आणि ज्या काही मान्यता प्रशासकीय लागतात, मग पत्रिका छपाई असेल, काम सुरू करण्याचं असेल, त्या सगळ्या मान्यतेला आयुक्त मॅडमनी यस सांगितलं, मान्यता दिल्या आणि काम सगळं सुरू झालं. आणि आज पूर्णत्वास आल्यानंतर ज्या वेळेला अनावरणाची तारीख सुद्धा ठरली, मीडियाच्या माध्यमातून असेल, वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल, कोणी असा व्यक्ती नाहीये जळगाव शहरातला नागरिक की त्याला माहिती नाहीये की 10 तारखेला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. परंतु तरी सुद्धा या जळगाव शहराचे आमदार, ज्यांचा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोल नाही, त्यांनी एक दिवस ठाण मारलं मंत्रालयामध्ये आणि एक दिवसामध्ये आयुक्त मॅडमवर वरतून प्रेशर आणून त्यांना तिथे प्रस्ताव पाठवायला लावला. आणि प्रस्ताव पाठवल्यानंतर लगेच विदिन एका दिवसामध्ये तिकडनं पत्र येतं. मग बाहेर बसलेले जे आमचे ज्येष्ठ आहेत, जे पेन्शन अधिकारी आहेत, जे बसलेले आंदोलनाला पावसामध्ये ते दिसत नाही, त्यांचं पण 7व्या वेतनाचं पत्र जर याच्या सोबत पाठवलं असतं तर मला वाटतं त्याचं उत्तर पण आलं असतं आणि त्यांना न्याय मिळाला असता इतक्या वर्षापासूनचा. पण इथे विषय पुतळ्याचा आहे. परंतु जरी आम्हाला शासनाचं हे पत्र प्राप्त झालं असलं तरी राजशिष्टाचारानुसारच आम्ही या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे जे मंत्री आहेत त्या सगळ्यांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं आहे. कोनशिलेवर त्यांचे सगळ्यांचे नावं आहेत, सर्व पक्षीय नगरसेवकांचे नावं सुद्धा घेतलेले आहेत. परंतु असा कुठला जीआर नाही आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुतळ्यांचं, सर्व पुतळ्यांचं, मग ते पूर्ण महाराष्ट्रात लागू पाहिजे, अनावरण व्हायला हवं, हे आम्हाला माहिती नव्हतं किंवा नाहीये. आम्ही आमच्या राजशिष्टाचारानुसार जळगाव जिल्ह्याचे तिघही मंत्र्यांची नावं घेतली आहे आणि त्याच्यानुसार कोनशिला तयार केलेली आहे आणि सगळ्यांशी अगोदर बोलणं झालं होतं. आदरणीय पालकमंत्री गुलाबभाऊ यांनी याच्याशी माझा काही संबंध नाहीये, तुम्ही कार्यक्रम करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि गिरीशभाऊंशी भाजपचे कार्यकर्ते बोलणार होते, नगरसेवक बोलणार होते, पण मला नाही वाटत की ते पण यात खोडा घालतील, कारण विषय महापौर. तर या विषयात कोणत्याही स्वरूपाचं राजकारण नाही, परंतु शासनाच्या आदेशानुसार दोन्ही पुतळ्यांचं अनावरण हे राजशिष्टाचारानुसारच व्हायला हवं असं भाजप आणि शिंदे गटाचं म्हणणं आहे. माझी भूमिका अतिशय स्पष्ट आहे की राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याच्या अनावरणामध्ये कुठलंही राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा, कारण हे जे महापुरुष आहे हे येणाऱ्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी ते कार्य करणार आहे. आग्रह आमदारांचा असा आग्रह आहे असं माहिती पडलं. मी हे विचारू इच्छितो आपल्या माध्यमातून की गेल्या 9 वर्षापासून आमदार राजीमामा घोडे हे आमदार आहेत आणि गेल्या 9 वर्षामध्ये आमदार साहेबांनी सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त केलेला एक कार्यक्रम दाखवा. मी उद्याचा कार्यक्रम कॅन्सल करतो आणि 31 ऑक्टोबरचा कार्यक्रम त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करू. परंतु गेल्या 9 वर्षामध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आमदारांनी कुठलाही कार्यक्रम केला नाही आणि आमची त्यांना हीच विनंती आहे की आता आपण उद्घाटन करू आणि 31 तारखेला मोठ्या उत्साहाने या शहरात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी करू. दरम्यान या दोन्ही पुतळ्यांचं अनावरण कोणाच्या हस्ते होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.